नमस्कार, मी स्नेहल पाटकर. या विशेष बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बैल हा शेतकऱ्याचा सच्चा साथी, पण बैलाला जेसीबी मशीननं चिरडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओतून मानवाच्या क्रौर्याची परिसीमाच दिसून येते. पाहूयात व्हिडिओ. बैल शेती आणि शेतकरी मंडळींचा सच्चा साथी. दरवर्षी पोळ्याला त्याची पूजा करतात, त्याच्या कष्टाची कदर म्हणून पुरणपोळी भरवतात. पण तोच बैल माझावर आला, उधळला, जरा लोकांना त्रास झाला तर त्याची तुम्ही जेसीबी खाली चिरडून क्रूर हत्या करता. कुठून आली एवढी ही क्रूरता? हा व्हिडिओ आमच्या एका व्हॉट्सअप समूहातील पत्रकाराने पाठवला आहे. तो पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्या तरी गावातला दिसतोय. तुम्ही सगळे मन असणारे प्रेक्षक हा एका तरण्या बाण बैलाचा उघड खून पाहून नक्कीच अस्वस्थ झाला असाल. पण गप्प बसू नका मित्रांनो, या खुनी लोकांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवण्यासाठी आम्हाला त्यांचं नाव गाव पत्ता कळवा आणि आपण पुढची कार्यवाही नक्की करू. तर क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच धक्कादायक हा व्हिडिओ आहे. बैलाची क्रूरपणे हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ज्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होते, जेसीबी नी कुठेतरी बैलाला मारण्याचा प्रयत्न होत आहे. ही क्रूर वृत्ती असणारा माणूस कोण आहे? महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्याला शोधलं पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ह्या पद्धतीने कुठेतरी कायद्याचं भंग पण आहे. क्रुएल्टी ऑफ ॲनिमल ॲक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांनीही या संपूर्ण घटनेवर संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांचीच मुलं आहेत सगळी या ठिकाणी. मला जाणून घ्यायचंय की शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना या घटनेबद्दल काय वाटतं. पाटील, काय म्हणाल तुम्ही हा व्हिडिओ बघून? हा जो व्हिडिओ बघितला कालपासून, जे आय बीन लोकमतवर दाखवत आहे, हा व्हिडिओ जेव्हापासून बघितला तोपर्यंत इतकी संतापजनक हा ज्या ठिकाणी आम्हाला दिसल, आम्ही त्याची माहिती घ्यायचा प्रयत्न करतोच आहे. ज्या पद्धतीने त्याने त्या जनावरावरती जेसीबी टाकल्या, त्याच पद्धतीने आम्ही शेतकऱ्याच्या मुलाच्या नात्यानं त्याच्यावर त्याच पद्धतीने जेसीबी टाकू. कारण या जनावरावरती आम्ही मुला बाळाप्रमाणे प्रेम करतो. ज्या टायमाला एखादं जनावर आमच्या आजारी पडतं, त्या टायमाला आम्ही घरामध्ये जेवण करत नाही, डायरेक्ट त्याच्यावरती जेसीबी टाकला. हा महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये लपू द्या, त्याला शोधण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याच्या डोक्यावरती जेसीबी टाकू आम्ही येणार काम. तुम्ही काय? अतिशय निंदनीय असा प्रकार आहे आणि हे खरंच चुकीचं आहे. पाहायला सुद्धा बरं वाटत नाही. सर, जो बैल आहे तो आपल्या मुलाप्रमाणे आहे आणि अशा मुलाला असं हे नाही करायला पाहिजे. ज्याने कोणी टाकलं तो जर आम्हाला सापडला किंवा तुम्हाला जरी सापडला तर आम्हाला दाखवा. आमच्यावर 302 झाली तरी चालती, पण आम्ही त्याला 100% मारू. तुमचं काय? शेतकरी वर्षातून एकदा बैलाची पूजा करतो. आज ज्याने आज त्या बैलाला क्रूरपणे मारलेले तो शेतकऱ्याची अवलादच नाही मुळात. आज आम्हाला सापडला त्याला आम्ही सोडणार नाही, कुठल्या झालतीत सोडणार नाही. तुम्ही काय म्हणाल तो व्हिडिओ बघितल्यानंतर? हा जो व्हिडिओ बघितला आणि अत्यंत इतकं वाईट वाटलं की बैलाला आम्ही आमच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करतो. कारण वर्षभर तो शेतामध्ये काबड कष्ट करतो आणि आम्ही पोळ्याच्या सणाच्या काळामध्ये ते देवाला देव असं मानतो पोळ्याला. आणि त्या बैलावरती जेसीबी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना खरंच निंदनीय आहे आणि मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती करेल की ज्या ठिकाणी तो तर त्याला त्या ठिकाणी चोप द्या आणि त्या चोप दिल्यावर त्याचे बदला घेतल्याशिवाय आम्ही कोणीही या ठिकाणी शांत बसणार नाही. शेतकरी अनेकांचं म्हणणं आहे असं आहे की हा जो जेसीबी चालक आहे तो शेतकरी नसावा. कारण खरंच आहे की शेतकरी हा आपल्या प्राण्यांवर अत्यंत मनापासून प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो. त्यामुळं हा प्रकार अत्यंत संतापजनकच म्हणावा लागेल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पिंपरी मधूनही यावर अतिशय संतापजनक अशा प्रतिक्रिया येत आहेत, आपण त्या देखील पाहूयात. कोणतरी एक बिंडोक माणूस जेसीबीच्या सहाय्याने बैलाला अमानुषपणे अत्याचार करतोय.
बैलाला चिरडतोय हे पाहून अक्षरशः तळपायाची आत्महत्या केलेली आहे. हा जो कोण माणूस असेल या माणसाचा या घटनेचा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो, जाहीर संताप व्यक्त करतो आणि आयबीएन लोकमतचे सर्वांच्या वतीने आमच्या बैलगाडा मालकांचे वतीने आभार मानतो की त्यांनी बैलावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडलेली आहे. मग प्रश्न असा पडतो की बैलगाडा आज या बैलावर अमानुषपणे ज्यांनी कोणी अत्याचार केला आहे, आयबीएन चॅनलवाल्याला आमची हात जोडून विनंती आहे या माणसाचा ताबडतोब शोध लावा, त्यांच्यावर आमच्या वतीने आम्ही गुन्हे दाखल करतो आणि अशा नाराज आम्हाला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. वेळ पडली त्याचा जेसीबी पेटवून देऊ आम्ही. आणि यावर किशोर रोडे यांनी देखील एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती देखील पाहूयात. हे पाहून इतकं असं वाईट वाटलं की खरंच त्यांना प्राणीमित्राबद्दल बैलाबद्दल एवढं प्रेमसुद्धा वाटत नाही. बैलाला सांभाळायचं आणि जेसीबीच्या साह्याने खाली चिरडायचं असं जे कोणी कृत्य केले त्याला त्याच जेसीबीच्या साह्याने खाली चिरडलं पाहिजे किंवा त्याच्यावर वेळेत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो कोणी असून तो जेसीबीसुद्धा पेटावला पाहिजे आणि त्या माणसालासुद्धा वेळेत जी काय आहे ती शिक्षा झाली पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बैलाची क्रूरपणे हत्या करण्याबद्दल कोल्हापूरमधल्या नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय. आपण कोल्हापूरकरांच्या देखील प्रतिक्रिया ऐकूयात. त्याच्यावर फार मोठी कारवाई म्हणजे जनावरांच्या बाबतीत अशी हत्या करणं हा फार मोठा गुन्हा आहे आणि एका मुख्या जनावराला आपण कितीही सांभाळतोय, किती पाळतोय, त्याला खाऊ घालतोय, पोळ्याला त्याला हे करतोय ते करतोय, तिची हे करतोय आपण, निगा करतोय चांगली, आणि अशा बैलाला मारणं हा फार मोठा गुन्हा आहे. बैलाचं जे आम्ही व्हिडिओ आता जे पाहिला आहे ते अतिकृष्ट अति वाईट परिणाम झाला. जेसीबीनं त्याला मारून ढकलून या बैलाला तुम्ही देता, या बैलापासून आम्ही अन्न हे शेतकरी खातोय. ह्या जिल्ह्यात जनावरावर अवलंबून 99% जनता आहे लोकशाही. हे जे केलेले कृरचेष्टा त्याला योग्य शासन, त्याला 302 कलमाखाली त्याला अटक करून जसं जनावराला मारलं तसं त्या माणसाला मारावं. असं कुठलं जनावर पिसाळून असं जेसीबीन मारणे चुकीचं आहे, त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि जेणे कुणी केले त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. असं जनावर शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याच्याबद्दल असं काय होऊ नये. आम्ही पण शेतकरीच आहे, जनावरांची जी काय संगोपना करायला लागते, त्यांना काय खायला घ्यायला लागते आणि त्यांना जनावर कसं असतं हे जनावर पाळणाऱ्यालाच कळते आणि त्याची हत्या जर अशी होत असेल तर त्याच्याबद्दल त्याला कठोर शिक्षा व्हावी. बळीराजाचा खरा मित्र म्हणजे खरं तर बैलाकडे पाहिलं जातं आणि या मुक्या जनावराचा काय गुन्हा होता असा सवाल, अशा प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया सगळीकडून उमटत आहेत. पुण्यातूनही अशा प्रतिक्रिया येत आहेत, पाहूयात. मुक्या प्राण्यावर एवढा असा अन्याय करणं की त्यांचे हातपाय बांधून तुम्ही ते एक जेसीबी त्याच्या अंगावर फिरवताय, किती म्हणजे खरंच तुम्हाला नाही पटत तर यार तुम्ही गोशाळेत द्या, तुम्हाला नाही पटत तर तुम्ही फॉरेस्टला द्या, कितीतरी पर्याय आहेत आपल्याला यार, तुम्ही का म्हणजे मुख्य प्राण्यांवर एवढा अन्याय करताय तुम्ही. हे पाप वाटते, पाप वाटते. बसवेराजाला मारून नाही बळीराजाला, हां मुकजी तर बाई त्याला मारून काय फायदा, वैरी असला तरी सुखी राहावा पण मारू नये. त्याच्यावर केस करायला पाहिजे ना, कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर. ते करायला नको तर मूक जनावर काय केलं त्याला, का त्याला मारलं तर करलं तर त्यानं वरी गाडीवर आहे हे कधी आहे बघून सनी त्यानं भिचकले बैल तर बी आपला पण निघून जायचं आहे, तेवढं त्याच्या मागे लागून सनी त्याला मारायचं काय गरज होतं. बैल हा एक बळीराजाचा साथी आहे, आपण एक प्राणी हत्या केल्यासारखंच येते एक प्रकारे, कारण जेसीबी खाली त्या प्राणीला चिरडणे हे चांगली बाब नाही आहे, ही दुःखाची बाब आहे. चुकीचं झालेलं आहे, स्वतःचा बैल जरी असला तरी त्यानं चुकीचं काम केलं आहे आणि त्याला जास्तीत जास्त सजा व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे मुखी जनावर आहे, त्याला बोलण्याला येत नाही, त्यामुळं हे चुकीचं काम केलेलं आहे, त्याला सजा व्हावा. जरी आपण जनावर पाळलं तरी एक घरातलं मुलासारखंच असतं ते, त्याला समोर ते मारायचं म्हणजे एक त्याचा खून केल्यासारखं वाटतंय. मग त्या माणसाला तशी सजा, कडी सजा झालीच पाहिजेत, कारण ते मुक जनावर आहे. माणूस बोलू शकतो मी काय केलं काय नाही केलं, मुक जनावर काय बोलणार. तुम्ही त्याला खाऊ घालून चारा करून मोठं त्याचा उपयोग करून घेतला आणि त्याला मारताय, पण मारायचा हक्क त्याचा नव्हता. हे चूक फार मोठी चूक केली.
जिवंत बैलाला जेसीपी मशीनखाली चिरडून मारण्याचा जो व्हिडिओ आहे तो न्यूज 18 लोकमतवर दाखवल्यावर राज्यभरातील बैलगाडा मालकांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांच्यासोबत या विषयावर बोलताना त्यांनी सांगितलं की बैल माजावर आला की त्रास देऊ लागला तर त्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत आणि अशा पद्धतीनं म्हणजे अशा क्रूर पद्धतीनं मारण्याची ही जी परिसीमा या माणसानं गाठलेली आहे तर अशा नराधमांना सोडू नका अशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि या सगळ्या बाबतीत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. पश्चिम महाराष्ट्रातील एक बैलाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवली. यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बैलाला अशा पद्धतीने जेसीबीच्या साहाय्याने मारणं कितपत योग्य आहे? आपण आहोत पुणे जिल्ह्यातील एका अशाच बैलगाडा मालकाच्या घरी. पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत विलास शेठ भुजबळ. स्वागत आहे तुमचं. मला सांगा, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे आणि बातमीसुद्धा टी व्हीला पाहिली असेल, काय पहिली प्रतिक्रिया, कशा पद्धतीने या बैलाला मारलेलं आहे आणि असं मारणं कितपत योग्य आहे, काय सांगाल? नाही नाही नाही, मुख्या जनावराला अशा पद्धतीने मारणं म्हणजे अत्यंत मूर्खपणा आहे. हे असं व्हायलाच नाही पाहिजे, कारण आत्ता माझ्याकडे आत्ता 12 बैल आहेत. आम्ही इतकं जीव लावतोय बैलांना आणि हे जर असे जर व्हिडिओ जर व्हायरल व्हायला लागले तर आमचं एक तर बंदीचा काळ आहे आणि त्याच्यात जर हे लोकांना म्हणजे प्राणीमित्रांना त्याचं एक कारण होऊन बसेल ना, काही आवश्यकताच नाही असं करण्याची. अशा पद्धतीने तुमच्या परिसरात किंवा तुमच्या गोठ्यावरती कधी बैल पिसाळला होता का आणि त्याला तुम्ही काय उपाययोजना केल्या होत्या? खूप टायमाला असं घडलं, बैल एकदा याच्यावर आला का, हिटवरती आल्यानंतर हे प्रकार होतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जास्त करून म्हणजे इंजेक्शन देऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. हे मारणं वगैरे हे आम्हाला काही जमत नाही, आमच्या डोक्यातही बसणार नाही कधी ते, कारण आम्ही त्याला जीव इतका लावतोय, मुळापासून जास्त जीव लावतोय आणि ते जर हे असं मारायचं म्हटल्यानंतर नाही ना, ते व्हिडिओ पाहूनच कसतरी मनाला झालं. अशा ज्या पद्धतीने मारले अशा लोकांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगा? या लोकांना, हे जे लोक आहेत, हे जे कालचा प्रकार झालेला आहे, अशा लोकांना म्हणजे कायद्याने शिक्षाच झाली पाहिजे, यांच्यावर मर्डरचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं अशा पद्धतीने राज्यातून प्रतिक्रिया येतात आणि ही एका बैलगाडा प्रेमीची बैलगाडा मालकाची प्रतिक्रिया होती. अशा पद्धतीने जर बैलाला मारलं जाते तर अशा लोकांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे असंच त्यांचं मत आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव. अशीच काहीशी प्रतिक्रिया पंढरपुरातून येते. पंढरपुरातल्या कीर्तनकारांनी पुराणातले दाखले देत ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जो व्हिडिओ काल पाहिलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आणि वेदना देणारा व्हिडिओ आहे. संतांची शिकवण अशी आहे की दया तिचे नाव, भूतांचे पाळण. संत महात्म्यांनी सर्व भूतमात्रांवरती सर्व प्राण्यांवरती प्रेम करा असं सांगितलेलं आहे. सर्वाघटी रामदेहा देही एक, प्रत्येक प्राण्यामध्ये माणसांमध्ये देव पाहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संतांनी मांडली असताना अशा महाराष्ट्रामध्ये या भारतभूमीमध्ये जाऊयात. मनालीमध्ये चंद्रपुरामध्ये जो हेरिटेज वॉक करण्यात आला आणि 2 वर्षांपूर्वी इकोप्रो संस्थेच्या स्वयंसेवकांनी किल्ल्यावर श्रमदानाला सुरुवात केली होती, आता या कामाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागलाय. 11 किलोमीटर लांब असलेल्या चंद्रपूरच्या या किल्ल्याची पराकोटीची दुरवस्था झाली होती. सतत परिश्रम घेत किल्ल्याचे स्वरूप बदलण्यात इकोप्रो या सामाजिक संघटनेला यश मिळालंय. सरकारी पातळीवर या अभियानाची दखल घेत सकारात्मक पावले उचलली गेली. स्वच्छता अभियान राबवल्यानं साप पिंचू यांची भीती राहिली नाहीये. आम्हाला सुद्धा ही कल्पना नव्हती की आपल्या चंद्रपुरात एवढं सारं एवढं वैभवशाली इतिहास आहे आणि याचं संवर्धन करणं खरोखरच गरजेचं आहे हे आज आम्हाला जाणवायला लागलेलं आहे. आणि या लोकांनी संवर्धन म्हणजे याची स्वच्छता केली, साफसफाई केली, त्यामुळे हा वारसा आणखी याचं आयुष्य वाढलेलं आहे. 1 मार्च 2017 चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलेलं होतं आणि याचाच एक भाग लोकजागृती व्हावी आणि पर्यटन विकास व्हावा म्हणून स्वच्छ झालेल्या किल्ल्यावरून आपण हेरिटेज वॉकची सुरुवात केली. आज जवळपास 45वा हा रविवार होता, त्या रविवारी आपण हेरिटेज वॉक करविला. शहरातल्या सर्वच सामाजिक संघटनांनी या कार्यात सहभाग घेतला तर किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल आणि शहराची ही जुनी ओळख समृद्ध होईल. हैदर शेख सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. जाऊयात पुण्यामध्ये. सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात फेमस बनलेल्या गायक झाडूवाल्याला न्यूज 18 लोकमतनं शोधून काढलंय. पुण्याचे हे झाडूवाले काका चक्क गाण्याच्या माध्यमातून पुणेकरांना कचरा मुक्तीचे धडे देत आहेत. महादेव जाधव असं त्यांचं नाव असून ते पालिकेच्या कचरा गाडीवर बिगाऱ्याचं काम करतायत. चला तर मग भेटूयात या हर हुनरी कलाकाराला.
ओला कचरा सुका कचरा स्वच्छ पुणे सुंदर पुणे कचरा सुका और किल्ला सबने मिला कर डाला कचरा सुका और किल्ला सबने मिला कर डाला कचरे ने ले ली सबकी जान और से सुनिए मेहरबान। घनकचरा व्यवस्थापना संदर्भात पुणेकरांना साथ घालणारे हे झाडूवाले काका सध्या सोशल मीडियावर भलतेच फेमस बनलेत। त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। आई हो कहां ते गोरी ये कैसी बैग लेके पॉकेट में मिलने वाली थैलियां चार लेके पुणे शहर का सारा सब्जी बाजार लेके। पालिकेनेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे मनपाच्या कचरामुक्त मोहिमेचं त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवण्याचं आश्वासन देऊन टाकलंय। म्हणूनच आम्ही देखील मोठ्या महत् प्रयत्नातून त्यांना शोधून काढलं। महादेव जाधव असं त्यांचं नाव। आम्ही त्यांना पुण्याच्या नवी पेठेत भेटलो। तिथंही ते गाणं म्हणत साफसफाई करत होते। त्यांना ही गाण्याची आयडिया नेमकी कशी सुचली हे त्यांच्याकडूनच ऐकूया। एक महिना झाला मला कसबा विश्राम बागोळा क्षेत्रीय कार्यालयामध्ये मला वर्ग करण्यात आलं श्री ज्ञानेश्वर मोळक साहेबांनी। आणि तिकडे गेल्यानंतर तिथलं जी परिस्थिती बघितली त्या एरियातली की जो तो उलटाच बोलतो सुशिक्षित असो ना अशिक्षित असो सगळं समान आहे। मग मी त्या चावीपाशी थांबलो आणि थांबल्यानंतर ह्या लोकांना काय सांगायचं ह्याला एकच आहे प्रबोधन आणि गाण्यामधून आपण यांना थोडासा चिमटा काढूया। प्रसार माध्यमांनी प्रकाश झोतात आणल्यानं कामात आणखी हुरूप आल्याचं जाधव सांगतात। तसंच लोकही त्यांच्या या संगीतमय आवाहनाला प्रतिसाद देऊ लागलेत। शहराला कचरामुक्त करण्यासाठी आपण शहरभर पथनाट्यही सादर करणार असल्याचं जाधव सांगतात। पुण्यात कचरामुक्तीसाठी मी जागोजागी पथनाट्यद्वारे कारण मला ते दिलेले आहे आपल्याकडे टॅलेंट काय 150-200 मी पथनाट्य केलेले विडंबन केलेले मूळचे कलाकारच आहे मी। कधीपासून आता हे 2005 पासून आहे। तुमचं काम भले मग ते कोणतंही असो त्यात जर तुम्ही स्वतःला 100% झोकून दिलं तर कालांतराने लोकही तुम्हाला प्रतिसाद देऊ लागतात। हीच शिकवण या झाडूवाल्या काकांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून पुणेकरांना घालून दिली आहे। पुणे मनपाचे कामगार आम्ही स्वच्छ पुणे हे करणार स्वच्छ पुणे हे करणार अहो पुणे मनपाचे कामगार आम्ही स्वच्छ पुणे हे करणार आणि ह्या घाणीला साप करून स्वर्गावानी ठेवणार जी जी रजी माझ्या दादा तुर माझ्या ताई तुग माझ्या भावा तुर हे 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 हे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रकांत फुंदे न्यूज 18 लोकमत पुणे। शहर करा अहो कचरा मुक्त शहर करा आणि ओला कचरा सुका कचरा घरोघरी तुम्ही वेगळा करा जी जी रजी माझ्या दादा तुर। आणि या बातमीनंतर आता बातमी आहे हुडहुडणाऱ्या थंडीची। राज्यात थंडीची चाहूल लागू लागली आहे मात्र राज्यातल्या थंडीपेक्षा उत्तर भारतातल्या थंडीच्या मोसमाची मजाच काही येऊर आहे। डोळ्यांना सुखावणारा आणि मनाला आनंद देणारा इथला जो निसर्ग आहे तो निसर्ग बर्फाची शाल पांघरून सज्ज आहे आणि हेच सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटकही इथं गर्दी करू लागलेत। चला तर मग आपणही इथल्या थंडीचा अनुभव घेऊयात। ही दृश्य नुसती पाहिली तरी अंगावर रोमांच उभा राहतो। चहू दिशांना पसरलेला बर्फ पांढरी शुभ्र हिमशिखर बर्फाच्या शालीत गुडूप झालेले झाडांचे तुरे निसर्ग मुक्त हस्तानं उधळत असणारं सौंदर्य आणि टीव्ही स्क्रीनच्या समोर बसून हे सगळं काही मनात साठवून घेणारे तुमचे आमचे डोळे। सध्या उत्तर भारतातल्या पर्वत शिखरांमध्ये निसर्गाचा हा सोहळा सुरू आहे। जम्मू काश्मीर असो की कुलू मनाली दलहौसी असो की खज्जर जिथे जावं जिथे पाहावं
तिथे बर्फच बर्फ। यंदाच्या मोसमातली सगळ्यात पहिली बर्फवृष्टी आता सुरू झाली आहे आणि शेकडो पर्यटक या हाड गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव गाठीशी बांधून घेण्यासाठी उत्तर भारतात दाखल झाले आहेत। शुभ्र काही जीव घेणे असं म्हणावं तशी ही थंडी। पावला पावलावर इथला निसर्ग आपलं रूप बदलतो। कुठे गोठून गेलेले तलाव तर कुठे रस्त्यातून वाट काढण्यासाठी करावी लागणारी कसरत, हे सगळं अनुभवताना थंडीतही पर्यटकांचा उत्साह टिपेला पोहोचलाय। हिमशिखरांमधल्या स्वर्गात येण्याचं कित्येकांचं स्वप्न इथे येऊन पूर्ण होतं। निसर्गाला आणि स्वतःलाही नव्यानं उलगडण्याची उर्मी देणाऱ्या हिमालयाच्या रांगा गोठवणाऱ्या थंडीसोबतच ऊर्जेचा नवा स्रोत देतात आणि आपणही निसर्गाच्या अफाट आविष्काराला वंदन करतो। त्यामुळे रुटीन आयुष्यातून ब्रेक काढून एकदा तरी नंदनवनात येऊन पहा। इथला अनुभव आपल्या आयुष्याला चार चांद लावेल। यामिनी दळवी, न्यूज 18 लोकमत। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।